20 वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर सर्व प्रकारच्या ब्रँडेड गॉगलवर 15% सूट प्रत्येक फ्रेमच्या खरेदीवर 5-25% सूट एकाच वेळी 2 चष्मे खरेदी केल्यास दुसऱ्या चष्म्यावर 20% सूट ही ऑफर 2 एप्रिल 2022 ते 31 मे 2022 कालावधीत लागू राहील ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख 92 70 37 41 74 आणि 91 50 290 290 संगमनेर अकोले या रस्त्याचं सध्या रुंदीकरण आणि मजबूतीकरणाचं काम सुरू आहे पुढे पाठ मागे सपाट अशा पद्धतीची अवस्था या रस्त्याची झाली आहे नवा कोरा रस्ता मात्र काही महिन्यांच्या आतमध्ये त्या रस्त्याला मधोमध खड्डे पडलेत कोल्हार घोटी राज्यमार्ग म्हणून या रस्त्याला ओळखलं जातं एवढा निधी मिळालाय रुंदीकरण सुरू आहे मात्र अवघ्या काही महिन्यांमध्ये या रस्त्याचं भविष्य खड्डेमय झालंय तर या रस्त्याला ना लेवल आहे ना गुणवत्ता कुठं खाली कुठं वर अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे त्यामुळं अपघातांचं प्रमाणही वाढू शकतं डेरेवाडी फाटा ध्रुवशाळा धांदरफळ फाटा या परिसरामध्ये रस्त्याला मधोमध खड्डे पडलेत संबंधित विभागानं याकडे लक्ष देऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावरील निधीचा अपव्यय टाळावा आणि एक मजबूत एकसारखा गुणवत्तापूर्ण रस्ता बनवावा अशी मागणी केली जातीय कोलार हा रोड आहे हायवे रोड आहे राज्यमार्ग आहे या रस्त्याचं काम करू अनेक वर्ष वर्षापासून चालू आहे हे रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जेचं काम झालेलं आहे आता एवढं काम झालं तर सगळे फटके पडले साईडनं साईड गटर नाही काय नाही पुढं पुढं बघ मोऱ्या टाकल्या नाही तिकडून तुम्ही इथे मोऱ्या पाहिजे तिकडे मोऱ्या पाहिजे मोऱ्या सुद्धा नाही टाकल्या आणि अधिकाऱ्यांना फोन करा PWD जो बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना फोन करा ते लोक फोन सुद्धा उचलत नाही म्हणजे या याच्यामध्ये ठेकेदार आणि सरकारी अधिकारी याच्यामध्ये काही काळा फेर आहेत काय भाऊ काय भ्रष्टाचार होऊ राहिला या याच्यामध्ये भाऊ आणि हे काम अतिशय निकृष्ट दर्जेचं झालं आमचं जिथं मोऱ्या पाहिजे तिथं मोऱ्या नाही आहे काही ठिकाणी मोऱ्या करायचे असतील तिथे मोऱ्या टाकून ठेवले पण सगळं काम व्यवस्थित करून घेतले मोऱ्या टाकणार नाही ते आमचं मग ते मोरा का नाही टाकणार मग आमचं घरात पाणी गेलं नंतर मोरा टाकणार आहे का किंवा रोड उकडून गेला वाहून गेला मोरा टाकणार आहे का ते आणि ह्या रस्त्याची पूर्ण चौकशी का बरं होऊ नये अतिशय निष्कृष्ट दर्जेचं काम झालेलं आहे आणि या रस्त्याची चौकशी व्हावा आणि जे पाटील साहेब आहे सौरभ पाटील साहेबांना किती अनेक वेळा फोन केले पण जे अधिकारी ते लोक म्हणजे फोनसुद्धा उचलते नाही का बरं फोन उचलते नाही फोन उचलत तर आम्ही त्याला सांगितलं असं ना आमचं समस्या काय आहे रोडचा म्हणजे आपण ह्या रोडच्या ठेकेदारीमध्ये काहीतरी आणि ठेकेदार आणि सरकारी अधिकारी याच्यामध्ये काहीतरी काहीतरी भ्रष्टाचार किंवा घेणं देणं आहे याच्याबरोबर ते लोक फोन नाही उचलते का बाबा माझ्या मागणीची या चौकशी व्हावी आणि हे रस्त्याचं जे निष्कृत काम झालं याची पण चौकशी व्हावी नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांदरफळ